पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम भजी आणि वडे असेल तर सर्वांनाच आवडतात. तसेच आज अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनणारे दालवडे आपण बनवणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि चहाबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट असा स्नॅकचा प्रकार आहे आणि अगदी झटपट तुम्ही बनवू शकता. त्यासाठी आपण घेणार आहोत भिजवलेली चण्याची डाळ. 4 ते 5 तास भिजवलेली चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ही मिक्सरच्या जारमधून आपण वाटून घेणार आहोत. पण त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याची पाने. मिरची जी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे 1 चमचा आपण जिरं घ्यायचं आहे आणि हे सर्व पाणी न घालता छान असं भरकट वाटून घ्यायचं आहे. एकदम भरकट देखील नाही ठेवायचं, परंतु थोडीशी डाळ जर राहिली असेल तर चालते. त्याप्रमाणे हे वाटून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत 1 मोठ्या आकाराचा कांदा, अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि हे बघा, अगदी हाफ बाउलपेक्षा पण जास्त कांदा भासतो हा. त्यानंतर बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने, 1 वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1/2 चमची हळद पावडर. आपण इकडे लाल मसाल्याचा वापर नाही करत आहोत कारण आपण हिरवी मिरची टाकली आहे. त्यानंतर मी धने पावडर टाकली आहे आणि अगदी थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण 2 ते 3 छोटे चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि हे सर्व जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर नाही करणार आहोत. हे सगळं जे मिश्रण आहे ते हाताने चांगलं स्मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या आपण जे वाटलेली डाळ आहे त्याचं चांगलं पाणी सुटतं आणि ह्या मिश्रणाचे छान असे वडे वळले जातात. परंतु तुमचं जर मिश्रण ड्राय वाटत असेल तुम्हाला तर वरून थोडंसं आणखीन तुम्ही तांदळाचं पीठ टाकून घेऊ शकता. चला तर हे बघा, आपला छान वडा वळला जातोय. आता आपण ह्याचे सगळे वडे वळून घेऊया. हे बघा, मी ह्याप्रमाणे गोल वडे वळून घेत आहे आणि वडे चांगले पातळ असे थापून घेत आहे. हे वडे तेलात सोडल्यानंतर अजिबात सुटत नाही. हे बघा, तुम्ही एका वेळेस सगळे वडे बनवून ठेवून नंतर सगळे एकत्र तळू शकता. आता मी इथे 4 ते 5 वडे बनवून घेत आहे आणि आपण आता हे तळून घेऊया. वडे बनवायला घेतले की तेल गरम करायला ठेवायचं, म्हणजे तेल पटकन गरम होतं. आणि काल ज्याप्रमाणे आपण वडे तळून घेतले त्याचप्रमाणे कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच वडे ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. एका वेळेस खूप सारे वडे नाही सोडायचे, थोडे थोडे वडे सोडून तळून घ्यायचे आहेत. खूप गर्दी नाही करायची. आणि वडे जेव्हा तुम्ही तेलात सोडणार त्यावेळेससुद्धा गॅसची फ्लेम जी आहे ती हाय टू मिडियमच ठेवायची आहे. आणि वडे सोडल्यानंतर एका साईडून चांगले खरपूस भात तळून झाल्यानंतरच पलटून घ्यायचे आहेत. हे बघा, अगदी पटकन वडे तळून होतात. छान गोल्डन ब्राऊन रंग आल्याशिवाय वडे काढायचे नाही आणि छान तसेच तळून घ्यायचे आहेत. वडे काढल्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. त्याचप्रमाणे मी दुसरी देखील बॅच तळून घेत आहे. ह्याचप्रमाणे आपण सगळे वडे तळून घेऊया. अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने हे दालवडे बनवून तयार होतात आणि खाण्यासाठी अप्रतिम लागतात. पावसाच्या दिवसात चहाबरोबर एकदम परफेक्ट असा स्नॅक्सचा प्रकार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे. चला तर तुम्ही हे वडे चहाबरोबर असेच खाऊ शकता किंवा टमॅटो केचप हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता. हिरव्या चटणीची टमॅटो केचपची जर रेसिपी बघायची असेल तर चॅनलवरती उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. मी आता तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. हे बघा, बाहेरून छान क्रिस्पी आणि मधून छान सॉफ्ट असे हे वडे बनवून तयार होतात. खूप सुंदर लागतात, नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझ्या ह्या झटपट सोप्या आणि अगदी चविष्ट अशा रेसिपी आवडत असतील तर तुम्ही प्लीज मला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मला कळेल का तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात. आणि आजची ही दालवड्याची अगदी क्रिस्पी आणि टेस्टी रेसिपी कशी वाटली ती देखील कमेंटद्वारे कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही माझी व्हिडिओ कुठल्या भागातून बघत आहात ते देखील मला कळवा, म्हणजे मला कळेल माझे सबस्क्रायबर कुठल्या भागातून व्हिडिओ बघत आहात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.